जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले. रविवारी नामदार भुसे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कासारखेडा व पासदगाव या गावांना भेटी दिल्या. येथील पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच कृषी विभागाच्या प्रशासनाला सूचनाही केल्या. त्यावेळी खासदार हेमंत पाटील व आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर सोयाबीन, कापूस, ज्वारी यासह अन्य पिके बाधित झाली, तर पुरामुळे शेतजमीन खरडून गेली आहे. पूर परिस्थितीचा धोका अद्यापही पूर्णतः टळला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. गेल्या 2 दिवसाच्यापासून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, मला वाटतं की आता हा माझा 4th जिल्हा आहे, प्रत्येक शेतामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्या सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभाग, महसूल विभाग यांना करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी तर ऑलरेडी यापूर्वीच पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर हे सगळे पंचनामे पूर्ण करून शासन पातळीवर मंत्रालयाच्या कॅबिनेटच्या समोर ही सगळी बाब निदर्शनास आणून देऊ. केंद्र शासनाच्याही निदर्शनास या सगळ्या गोष्टी आम्ही आणून देऊ आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांना मदत मिळेल असं सरकार त्या ठिकाणी बघेल.